श्रीराम समर्थ विदेहा परी चालवणी प्रपंच अध्यात्म अध्यात्मचर्चा करोणी बहुलोक जे मेलवीती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय जय जै, जै, जै समर्थ मागच्या शनिवारी आम्ही जे विचार कानडीमध्ये वाचलेले होते चैतन्य चिंतन तसेच आता आ या शनिवारी आज सकाळपासून गुरुपौर्णिमे उत्सवाच्या अनेक प्रकारच्या कार्यक्रमामुळे आपल्याला आज रात्री उशीर झालेला आहे आपली प्रदक्षिणा नेहमी साडेनऊला सुरू होऊन दहाला संपत असते आणि त्यानंतर हे चैतन्य चिंतन हे चिंत म्हणजे वाचन के, करत असतो आणि तसे ज्ञानेश्वरीचे पण वाचन गुरुवारच्या दिवशी आम्ही कानलीमध्ये करत असतो पण नंतर म्हणजे आज सकाळपासून एकावर एक एकावर एक असे एक कार्यक्रम होत असल्यामुळे रात्रीचे प्रदक्षिण स जवळजवळ दहाला सुरू झालेलं आहे त्यामुळे बरोबर आहे ना म्हणून आता ते दहाला सुरू झाल्यामुळे पो पुणे अकराला सुरू झालेले आहे ते का प्रदक्षिणेचा कार्यक्रम एक तासभराचं असतं त्यामुळे आता आपल्याला आज पुणे बाराला म्हणजे चैतन्य चिंतन वाचण्याचं म्हणजे आता म्हणजे अवकाश झा आलेला आहे प्राप्त झालेला आहे पण आजचे चिंतन थोडेसे आहे ते सूत्रातल्या प्रवचनातल्या थोडासा भाग ते कानडीमध्ये वाचलेले आज मी मराठीमध्ये वाचतो श्रीराम समर्थ चैतन्य चिंतन सहा ज्ञान <coughs> होते कुठे वस्तूचे जे गुणधर्म असतात ते जसेच्या तसे समजणे म्हणजे ज्ञान जगातल्या प्रत्येक वस्तूचे गुणधर्म ठरलेले आहेत वाग्भटांनी बाराशे वर्षापूर्वी लिहिलेली लिहिलेला थंडी तापावरील काढा आजही गुण देतोय कारण त्या वस्तूंचे गुणधर्म तेच आहेत रोगाची कारणे व रोग तेच आहेत माणसाच्या मूळ प्रेरणा खाणे पिणे कामवासना करमणूक पूर्वीपासून त्यांचा आहे त्यांच्यामध्ये बदल नाही मी जगात, आलो ही जगात, जगात आहे ही देखील एक वस् एक वस्तूच आहे ज्ञान जगातच जगात आहेच मला माझ्या अज्ञानाने ते होत नाही मग मी ज्ञानाच्या मागे का तर तो झाकले गेलेले ज्ञान मला चैन पडू देत नाही ज्ञान हे गतिमान चैतन्य आहे त्याला स्वयं गती आहे म्हणून मी अज्ञानातही त्याच्या मागे लागतो प्रश्न असा की अज्ञानात ज्ञान होणे कसे शक्य आहे ज्ञान झाल्याशिवाय अज्ञान जात नाही माणूस ज्ञानाच्या मागे लागल्यावर ते ज्ञानच प्रगट होते ज्ञान प्रगट झाले की अज्ञानाला जा म्हणून सांगावे लागत नाही एक खोली शंभर वर्षे बंद ठेवली प्रकाश नसल्याने तिच्यात शंभर वर्षे अंधार भरलेला होता खोलीत आहे तरी काय ते पाहण्यासाठी एकाने खोलीचे कुलूप तोडून दार उघडले पण आत अंधार होता म्हणून काही दिसत नव्हते त्याने हातात एक दिवा घेतला तर तो शंभर वर्षांचा अंधार तत्काळ नाहीसा होऊन प्रकाश झाला तसे ज्ञानाने अनेक जन्मांचा अज्ञानांधकार तत्काळ नाहीसा होतो ज्ञानाच्या मागे लागण्यास काय करायला पाहिजे अज्ञान घा घालण्यासाठी ज्ञानानीच उप ज्ञानाचीच उपासना हवी ज्ञानाची उपासना म्हणजे भगवंताची उपासना भगवंत ज्ञानस्वरूप आहे भगवंतावर प्रेम करायला पाहिजे भगवंताची उपासना म्हणजे त्याची भक्ती करायला पाहिजे भगवंतावर प्रेम करायला पाहिजे भगवंताचे स्मरण ठेवले तरच त्याची उपासना त्याची भक्ती त्याच्यावर प्रेम करता येईल भक्तीतून ज्ञान निर्माण होते अज्ञानातील ज्ञान म्हणजे विज्ञान आहे अज्ञानातील ज्ञान म्हणजे विज्ञान आहे हे विज्ञान आणि आत्मज्ञान यात फरक आहे विज्ञान कधी वैज्ञानिकाचे शील पाहत नाही जग वैज्ञानिकाचे ज्ञान द्न्यान पाहते त्याने लावलेल्या शोधांचे कौतुक करते जग वैज्ञानिकाची बौद्धिक प्रमा प्रामाणिकाच फक्त प पाहिली जाते पण अध्यात्मात काय आहे अध्यात्मात जगाला बदलण्याचा प्रश्न नसतो अध्यात्माने आधी स्वतःला बदलायचे असते शील उत्तम असल्याशिवाय अध्यात्मामध्ये प्रगतीच होणार नाही अध्यात्मात आतमध्ये बदल बदल व्हावा लागतो आतला बदल होण्यासाठी ज्या बुद्धीने मी बाहेरचे जग पाहतो त्या बुद्धीने आतील जग पाहता येत नाही त्यासाठी बुद्धी निर्मळ पाहिजे जिला कसलाही म्हणजे मल नाही ती निर्मळ बुद्धी अशा निर्मळ बुद्धीने स्वतःकडे पाहावे लागेल बुद्धी, लागे। बुद्धी मलिन कशाने होते ते मल काय आहे स्वार्थ हा तो मल आहे स्वार्थाने माणसाची बुद्धी मलिन होते स्वार्थी कमी करी स्वार्थ कमी करीत करीत निस्वार्थ झाले पाहिजे त्याने बुद्धी निर्मळ होईल स्वार्थ हा वासनेतून निर्माण होतो वासना ही अज्ञानातून निर्माण होते म्हणजे ही सर्व अनर्थ परंपरा आपण आपल्या अज्ञानातूनच अज्ञानातूनच निर्माण करतो आणि म्हणूनच जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत स्वतःबद्दलचा विचार बरोबर होणे अशक्य आहे वासना शुद्ध करण्यासाठी काय करायला पाहिजे वासना कुठे निर्माण होते वासना जेथे निर्माण होते तेथे तिच्या मुळाशी पोहोचले पाहिजे वासना भगवंताजवळ निर्माण होते म्हणून जो भगवंताची उपासना करील त्याचीच वासना शुद्ध होईल इतरांची नाही ज्ञान हे वस्तूत बदल करीत नाही कर्म वस्तूत बदल करते माणसाने बुद्धीचा प्रामाणिकपणा ठेवला जगाचे निरीक्षण केले तर तो अतिशय नम्र झाल्याशिवाय राहणार नाही ज्ञानेशो भगवान विष्णू असे ज्ञानेश्वर महाराज स्वतःबद्दल काय म्हणतात आम्ही पण आम्ही आम्ही जाणा एक दीननाथपंथी ज्ञानेश्वर महाराजांनीच एक आम्रवृक्षाचा दृष्टांत दिलेला आहे आम्रफळानी झाड भरून गेलेले आहे असा मधुरफलांनी समृद्ध झालेला वृक्ष भूमीशी सहजे उतरे देखा ते झाड जसे आपोआपच अगदी सहजच खाली जमिनीकडे झुकते तसे ज्ञानीपुरुष सहजच विनम्र होतो माणसाचा अहम कमी कमी होत तो निशेष झाला म्हणजे तर परमात्मा स्वरूपच होईल ज्ञा सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी तस त तसेच सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या चरणी अनन्यतेने प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सर्वांना म्हणजे आ आयुष्य आरोग्य आणि ऐश्वर देव तसेच आम्हाला भगवंताची भक्ती नामाविषयी प्रेम आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा देव तशी प्रार्थना करून सद्गुरुनाथ महाराज की <स्थी> जय